तरी एकेकाळी त्यांनी जे आणाभाका घेतल्या होत्या की मी माझे डोळे बंद होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये राहील, त्या डोळ्यांना मला एकदा विचारायचं. संत मोरे हा इतिहास आहे, त्याच्यामुळे इतिहासामध्ये जर का आपण रमणान झालो तर वर्तमान आणि भविष्य आपण खराब करू. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती जो आरोप केलेला आहे की काम केले नाही, तर हा आरोप सर्वस्वीपणे खोट आहे. फैकेमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्याचं राजकारण म्हणलं तर वसंत मोरे यांचं नाव समोर येणार नाही, असं होणारच नाही. लोकसभेचे उमेदवार जे होते वंचित बहुजन आघाडीकडनं, ते होते वसंत मोरे, आणि त्यांनी सध्या वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. याच संदर्भात आपल्याला बोलणार आहेत सुनील धेंडे. नमस्कार. नमस्कार. वसंत मोरे यांनी सोडचिठ्ठी दिली, याबद्दल कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे? नाही, पक्षामध्ये असे अनेक लोक येतात जातात. किती जणांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडली, वंचितची साथ सोडली. आज त्यांना महाराष्ट्रात नव्हे तर तुम्ही बघा, ज्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडलेली ती लोक इतिहास जमा झालेली. आणि हे सुद्धा वसंत मोरे हा इतिहास आहे, त्याच्यामुळे इतिहासामध्ये जर का आपण रमणान झालो तर वर्तमान आणि भविष्य आपण खराब करून घेऊ. तर आम्हाला आमचं वर्तमानही खराब करून घ्यायचं नाही आणि भविष्यही खराब करायचं नाही. त्यामुळं वसंत मोरे आज आमच्यासाठी इतिहास आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची वंचित बहुजन आघाडी कोणा वाचून थांबली नाही आणि थांबणारही नाही. दादा, एकीकडे वंचित बहुजन आघाडीने म्हणजेच प्रकाश आंबेडकरांनी एवढा विश्वास ठेवून वसंत मोरे यांना पक्षामध्ये घेतलं आणि लगेच लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती, आणि एकीकडे त्यांनी त्यांच्या विश्वासाची परतफेड आज त्यांनी शिवसेनामध्ये जाऊन केलेली आहे. काय वाटतं याबद्दल, की प्रकाश आंबेडकर यांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे का? नक्कीच तडा गेलेला आहे, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी भूमिका मांडलेली आहे, वंचित बहुजन आघाडी म्हणजे याच्यामध्ये जो तळागाळातला जो समाज आहे, त्याच्यामध्ये गरीब मराठ्यापासून असेल, मुस्लिम असतील, चाळी माळी, तेळी कोळी, चामार, धनगर, हे जे समाज आहे, या समाजाला राजसत्तेत नेऊन विधानभवन असेल किंवा संसदेत कसे असेल हे पोहोचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत, आणि त्यांचा प्रयत्न तोच आहे. आता याची जी भूमिका आहे, वसंत मोरेंना तर गरीब मराठा म्हणून जर का उमेदवारी दिली असेल तर त्या दृष्टिकोनातून आता राहायचं का जायचं हा निर्णय वसंत मोरेंचा जरी असला तरी एकेकाळी त्यांनी जे आणाभाका घेतल्या होत्या की मी माझे डोळे बंद होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये राहील, त्या डोळ्यांना मला एकदा विचारायचं आहे की तुम्ही हे जे डोळे बंद करण्यापर्यंत जी कमिटमेंट दिली होती त्या कमिटमेंटबद्दल समाज तुमच्यावर विश्वास ठेवेल का? ह्या गोष्टीमध्ये आता तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे जनतेने तुम्हाला असं म्हणतं की जनतेने येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला नाकारणार आहे, आणि अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोडलेले ते लोक इतिहास जमा झालेले आहेत. त्याच्यामुळे आता इतिहास जमा व्हायची बारी कदाचित मोरेंची असावी. येणारी विधानसभा पाहून हा निर्णय घेतला का असं तुम्हाला वाटतं? निर्णय आता त्यांनी इथं आले होते तर त्यांचा निर्णय त्यांना माहिती, त्यांच्या मनामध्ये काय चालले, त्यांना आमदारकी लढायची का नगरसेवक लढायचं का काय लढायचं हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे. परंतु ज्या प्रकारे त्यांनी वंचितच्या प्रामाणिक का सोडून जाताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती जो आरोप केलेला आहे की काम केले नाही, तर हा आरोप सर्वस्वीपणे खोटा आहे. कारण इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनाने काम केलेले, आणि तन मन धनाने काम करत असताना त्यांनी आपल्या म्हणजे हातावरचा पोट असलेल्या कार्यकर्त्याने देखील आपले जो काय पैसा असेल, जे आपलं आर्थिक बळ आहे, ते वसंत मोरेच्या पाठीमागे लावलेलं, आणि निश्चितच साहेबांनी जो विश्वास त्यांच्यावरती दाखवला असं त्याला वसंत मोरेंनी नक्कीच तडा दिलेला असं मला वाटतं. नक्कीच दादा, वसंत मोरे यांनी जो पक्ष बदलून आता ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला, यामुळे नक्कीच वंचितचे जो कार्यकर्ता वर्ग आहे ज्यांनी वंचित बहुजनसाठी अहोरात्र काम केलं होतं, वसंत मोरेसाठी काम केलं होतं, त्यांच्यावर संपूर्ण कार्यकर्ता वर्ग नाराज आहे. आपल्यासोबत होते सुनील धिंडे, व्हिडिओ जर्नलिस्ट निखिलसोबत अमित मुंडे, पुणे.